महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप होण्याची दाट शक्यता आहे काँग्रेसचे बडे नेते शिंदे फडणवीस सरकारच्या दुसऱ्या मंत्रिमंडळामध्ये सामील होऊ शकतात अशी माहिती समोर येत आहे त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे शिंदे फडणवीस सरकारच्या पुढच्या मंत्रिमंडळात काँग्रेसचे दोन माजी मंत्री शपथ घेऊ शकतात असंही बोललं जात आहे काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांसह काही आमदार काँग्रेसला सोडचिट्टी देण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे हे सर्वजण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचंही समोर येत आहे विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसच्या सात आमदारांनी भाजपला मतदान केलं होतं यामुळे काँग्रेस उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला होता शिंदे सरकारच्या फ्लोअर टेस्टच्या वेळीही काँग्रेसचे दहा आमदार सभागृहात गैरहजर होते यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचाही समावेश होता तेव्हापासून काँग्रेस आमदारांच्या नाराजीबाबतचं वृत्त समोर येत होतं आणि आता काँग्रेसला महाराष्ट्रात मोठा धक्का बसणार असल्याचं समोर येत आहे गेल्या काही वर्षांपासून काँग्रेसला देशभरात चांगले दिवस नाहीत नुकतंच काँग्रेसच्या बड्या नेत्याने म्हणजे गुलाम नबी आझाद यांनी राजीनामा देत काँग्रेसला मोठा धक्का दिला होता काँग्रेसने भारत जोडो यात्रा करण्याआधी काँग्रेस जोडण्यासाठी काम करायला हवं असं त्यांनी राजीनाम्याच्या पत्रामध्ये म्हटलं होतं आता आझाद यांनी काँग्रेसला दिलेला हा सल्ला अगदी खरा आहे का असं वाटू लागलं आहे त्याचबरोबर विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर सभागृहात देवेंद्र फडणवीस यांनी ज्याच अदृश्य हातांचा उल्लेख केला होता आता तेच अदृश्य हात असणारे आमदार भाजपात येणार आहेत का असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे दरम्यान काँग्रेसचा बडा नेता म्हणजे अशोक चव्हाण तर नाहीत ना अशी चर्चा आता महाराष्ट्र सुरू झाली आहे आणि जर तसे असेल असे तर महाराष्ट्र काँग्रेससाठी हा सगळ्यात मोठा धक्का असेल असं म्हणावं लागेल महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी मराठी महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा